मित्रांनो, आता आम्ही आलोय या वाड्यामध्ये. आता इथं आम्ही खेकडे पकडणार. इकडं मशाल भूमी मित्रांनो, आणि या शेजारीच वाडा आहे. इथं आम्ही पकडायला आलोय. मला तर काय माहित नव्हतं या पोराने आणलं मला बरं का सोबत. आता फाटायला लागली माझी बघून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर मित्रांनो, लग्न वगैरे झालं. आज आम्ही आज या गावात थांबलोय. आज गावात आलतो सकाळ सकाळी या मंदिरात पाया पडायला. आता पाया पडले. आता इथं पण तुम्ही बघितलेलं असेल, गावातल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक शंकराच्या मंदिरात ना पिंडीला दोन लिंग आहेत मित्रांनो. हे असं एकच गाव आहे जिथं पिंडीला दोन लिंग आहेत. इथं एक बंदर आहे. इथं चाललोय पाणी आणायला. पाणी आणतो जरा पिंडीवर, नाही का जरा पिंडीवर काहीच पाणी नाही आहे. आता चाललोय हळूहळू खाली. इथं खालीच बंदर आहे बघा मित्रांनो. बंदर चाललोय आम्ही पाणी घ्यायला. सगळेजण पुढे गेले. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ लय खास होणार आहे. आता जेवण वगैरे करून आम्ही जाणार आहे परत खेकडे पकडायला. खेकडे पकडून झाल्यावर पवायला पण जाईल गेलो तर. खेकडे पकडायला फिक्स जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लय मजा येणार आहे. गावाकडे काय काय मजा असते ती सगळी दाखवतो तुम्हाला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पण माझ्यावाचं म्हणजे असं आहे ना मित्रांनो, इथं स्वतः पार्वती मातांनी ना जे तपश्चर्या केली होती म्हणून इथं मंदिर बांधलंय मित्रांनो. आणि असं म्हणतात जिथं पार्वती माताचा वास असतो ना तिथं तुळशीची झाडं खूप असतात म्हणून इथं तुळशीची झाडं पण खूप आहेत. ही झाडं मित्रांनो सगळी तुळशीची, ही बारकी बारकी दिसत बघता तुम्ही सगळी ही वाली पण. आणि हे मंदिर हिचं पण तुळशीचं झाड आहे. मंदिरातलं मित्रांनो दर्शन झालंय. आता चाललो आम्ही पाणलिंगाला. त्या दिवशी तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्याच मंदिरात परत चाललो आम्ही. माझा गावातला मित्र ओम भाव, मी जणावर टेली लिली पाडले जेमताना दिसतो देव. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगता की ॲपबद्दल. ॲपचं नाव आहे नावी ॲप. नावी ॲप म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, घर बसल्या ट्रेडिंग करू शकता, डिजिटलवर पण तुम्ही घेऊ शकता. एवढंच नाही तर मित्रांनो, रेफर आणि अर्न करून पण तुम्ही खूप पैसे मिळू शकतात. तुम्हाला फक्त सिम्पल स्टेप करायचे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, लिंकवर जावा, ॲप डाउनलोड करा. आणि सिम्पली इथे तुम्हाला दिसत असेल सिम्पली जाऊन तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये जाऊन एक रुपया इन्व्हेस्टमेंट करा. नॉट कसली बघ, त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, ॲप डाउनलोड करा. सिम्पली डिजिटल गोल्डमध्ये एक रुपया इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही देखील रेफर अँड अर्न करून खूप पैसे जिंका. मस्त पैकी 3 किलोमीटर चालत आम्ही गावातून मंदिरापाशी आलोय पाणलिंगाच्या. हातात दर्शन वगैरे घेतो, घरी जातो, जेवतो. आणि मस्त पैकी आपण खेकडे पकडायला नाही तर असं बाहेर फिरायला जाऊया. तुम्हाला गाव अख्खं लागत मी पण नाही सगळं गाव बघितलं. लग्नाच्या गडबडीत सगळं राहून गेलो म्हणून आज राहिलोय मी गावात. आपोआप आलेली मूर्ती, आपोआप आलेली मूर्ती म्हणजे आपोआप नाही प्रकट झालेली मूर्ती आहे असं मला म्हणायचं होतं त्या दिवशी. हे बघा, इथं प्रकट झालेली पिंड आहे. इथं कायम साप असतो बघा, आता पण इथं दिसत का हे सापाची कातन मित्रांनो. लय मोठी कातन आहे बघा, इथं पण दिसते एवढी मोठी साप. इथं गेलेला दिसते, इथं पण पडली दिसत. आता आम्ही पालिंगाचं दर्शन घेतलंय. इथं मला एक किस्सा कळला, खूप किस्से आहेत असे अनेक किस्से आहेत. म्हणजे त्यातला एक किस्सा मला कळलेला तुम्हाला सांगतो. एक पोरगा होता माझ्यापेक्षा मोठा, रोज पिंडीला पाणी घालायला यायचा. एक दिवस असंच तो पाणी घ्यायला गेला आणि इथला एक वडा इथं तुम्हाला इथं दाखवलेला. तिथं पोरगं बुडत होत, त्याला बारक्या पोरांनी वाचवलं. म्हणजे साक्षात देव त्याला वाचवायला आले होते बारक्या पोराच्या रूपात. म्हणजे बघा किती मोठं हे जागरूक देवस्थान आहे. मी या गावाचे ना कमीत कमी 5 दिवस तर राहिलो. 5 दिवसात मला एवढे किस्से कळले ना या गावाचे, सांगल तेवढे कमी आहेत. हसायचे पण तेवढेच किस्से आहेत आणि असे रहस्यमय पण खूप गोष्टी आहेत. ह्या गावाचे ना गावात 2 मजली घर नाही तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. मला आता कळतंय इथे एक माणूस आहे
एवढे ट्रक आहेत, कोट्यधीश माणूस आहे, पण त्याचं डबल मजली घर नाही. त्याचं घर आहे फक्त सिंगलच मजली, फक्त ग्राउंड फ्लोरच, तेवढाच फक्त. हो लागते अमृतकडे पत्ता बाल्याची हो लागते. तर मित्रांनो, आता रिटर्न आम्ही 3 किलोमीटर घरी चालत चाललोय. आता मस्त बेगी माटण्यावर ताव मारून आता आले आम्ही शेतात. आले मला मोराची पिसं सापडली, लय भारी पिस आहेत, एकदम नॅचरल, काल परवाच पडलेले असणार. टायगर पपडी आपला टायगर मित्र छोटा नंतर कापायला लागलाय काटा गुंत. मित्रांनो, आता आम्ही डाळिंबाच्या बागेत आलोय, लांबची नाही पण इथं आम्ही तोडायला आलोय, चोऱ्या माऱ्या करायला. हे बघा, आता आम्ही डाळिंब फोडले, एवढं मोठं डाळिंब मी काढले, माझ्या आख्या हातात बसले ही डाळिंबाची बाग. ही बघा मित्रांनो, गावातली सगळ्यात मोठी विहीर. मित्रांनो, गावातलं वातावरण एवढं भारी आहे ना, म्हणून आम्ही आजच्या दिवस थांबलो, म्हणलं आज गाव एकदम फिरूया सगळं आणि उद्या घरी जाऊया. मम्मीला पण आज आम्ही पुढं पाठवलं पुण्याला आणि आज आम्ही थांबलो इथं गाव बघण्यासाठी. बघा मित्रांनो, किशे भरून आम्ही डाळिंब घेतले. तर मित्रांनो, आता रात्र झाली, आता आम्ही चाललोय वाड्यामध्ये खेकडे पकडायला, कारण रात्रीचे जे बाहेर आहेत त्यात टॉर्च दाखवली की त्यांना वाटतं सकाळ झाली आणि ते बाहेर येतात, मग त्यांना आपण पकडायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता घरी मजा चालू झाली मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय या वाड्यामध्ये, आता इथं आम्ही खेकडे पकडणार. खेकडा कसा आहे? बेअर गिल्स आले आले आम्हाला एक खेकडा सापडलाय, एवढा मोठा खेकडा. पहिली भावानी मित्रांनो, लय मोठा खेकडा सापडलाय मित्रांनो आम्हाला. एवढा मोठा खेकडा होता ना, एवढा होता, कमीत कमी पाऊस वरचा तरी एकच खेकडा. तुम्ही इकडे अजित इकडे दाखव, अजून खेकडा गावला मित्रांनो, इथं लय मोठा आहे. अजित लय खतरनाक पकडायला लागला अजित, अजित अख्खा बेअर गिल्स आलाय. अजून एक खेकडा वाढला मित्रांनो, अजून एक खेकडा बोलते खेकडा बाजल्या नाही नको 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 टाकू. मित्रांनो, हे बघा खेकडा, भाऊनी धरलाय मला, दिला हातात पकडायला, मला येत नाही बाबा, आपली फाटतील चावल बोलवलं मोठा खेकडा, हातात पण बसत नाही मित्रांनो. इकडे लॉज डॉज दाखव रे भाऊ, इकडे इकडे मशर भूमी मित्रांनो, आणि आम्ही शेजारीच वाड आहे, इथं आम्ही पकडायला आलोय. मला तर काय माहित नव्हतं, पोराने आणलं मला बरं का सोबत, आता फाटायला लागली माझी बघून. अजित भाऊ इसको एक ही आदमी पकड सकता है, ओनली अजित भाऊ. आम्ही एवढे खेकडे पकडले, ह्याच्यातले बी दाखव रे भाऊ, बघ ह्याच्यात एवढे खेकडे, एक पकडला मित्रांनी माझ्या हातात दिला धरायला, केवढा आहे बघा माझ्या बोटाच्या बोटापेक्षा मोठा आहे, त्याचा नांगीच माझ्या बोटापेक्षा मोठी मित्रांनो. आता धरलेत, आता मस्त पैकी जाऊन पार्टी. सोड सोड कस आहे आमचा स्पायडर मॅन, डिप्स मार दे मित्रांनो, केकडा डिप्स मार दे बाबा पडला. आता खेकड्याच्या नांग्या काढून झाल्यात, आता धुवायचं चाललंय, धुवायचं आणि मस्त पैकी पार्टी करायची. नाही फक्त दाखवायचं मम्मी.
मित्रांनो, मस्त बिगी आता आपल्या माग कल्याण दादा बनवायला लागलाय. मस्त बिगी त्याला बनवायला येत मागे हसते दिवस बघू का एक दाखव बर पिझ्याला. मस्त वेगळी तर्री आली मित्रांनो खेकड्याच्या करीला. मित्रांनो आता खेकडा करी तयार झालेली आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहे. या खेकडा खायला लवकर. ही कोणती डिश आहे मित्रांनो माहित नाही आम्हाला. नेहमीच काहीतरी खायला लागले. मित्रांनो आता तयार झाले. आता बसणार आहे आम्ही जेवायला. मस्त पैकी ताव मारतो. लय दिवसातून खेकडा खातोय मी आता. मित्रांनो आता पहिल्याच गॅस खातोय. पहिला गॅस खाऊन मला सांगतो भाजी कशी झाली. भाजी एवढी भारी झाली होती ना. अप्रतिम म्हणण्यासारखी होती भाजी. आता सुद्धा भाजी खाऊन आता डायरेक्ट झोपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गाव कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. नक्कीच आवडला असणार आणि गावाकडची मजा ही अशा असली मित्रांनो. तर एक नंबर गाव मला तर खूप आवडलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बनवायला खूप वेळ जातो मित्रांनो पण सबस्क्राईब करायला तुम्हाला खूप वेळ लागत नाही. 2 सेकंदाचं काम आहे फक्त सबस्क्राईब करा चॅनलला. तर तसं मला पण मोटिवेशन भेटत राहतं व्हिडिओ बनवण्यासाठी. भेटूया अशाच नव्या एका भारी व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. बाय.